नमस्कार, मी अविनाश पाटील बोलतोय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्याचा कार्याध्यक्ष आणि फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन फिराचा राष्ट्रीय उपाध्यक्ष या नात्याने केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या इग्नो म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या मार्फत ज्योतिष विज्ञान हा अभ्यासक्रम लागू करण्याबद्दल जी बातमी प्रसिद्ध झाली आहे त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आणि विरोध व्यक्त करण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय, पोचवतोय आपल्यापर्यंत. कारण महाराष्ट्रात आणि देशामध्ये याबद्दलचा प्रयत्न पूर्वी देखील केला गेला आहे. अटल बिहारी वाजपेयीजींच्या पहिल्या मंत्रिमंडळाने HRD मिनिस्टर म्हणून असणाऱ्या डॉक्टर मुरली मनोहर जोशींच्या पुढाकाराने ज्योतिर्विज्ञान आणि वैदिक गणित हा अभ्यासक्रम देशातल्या विद्यापीठांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यासाठी त्यांनी बजेटरी प्रोव्हिजन करून त्याच्या जागा संबंध आणि त्याचा स्पेस स्केल अशी तरतूद केली होती, जेणेकरून विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू व्हायला प्रोत्साहन मिळेल. या सगळ्याला देशभरात विरोध झाला. महाराष्ट्रामध्ये याबद्दलचा विरोध करण्याची भूमिका महाराष्ट्र अनिसने डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या नेतृत्वात घेतली आणि अनेक पुरोगामी संस्था संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी देखील याला विरोध केला. त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या सरकारने याबद्दलचा निर्णय घेतला की हा अभ्यासक्रम महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही आणि त्याबद्दलचा मोठा जनक्षोभ व्यक्त करण्याच्या भूमिकेतनं महाराष्ट्र अनिसने धुळ्यामध्ये एक परिषद राज्यस्तरीय याबद्दलची ज्योतिर्विज्ञान आणि वैदिक गणितला विरोध करणारी घेतली होती. त्या दरम्यानच देशपातळीवर देखील याविषयीचा विरोध व्यक्त झाला आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ PM भार्गव आणि काही वैज्ञानिकांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयामध्ये याबद्दलची याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी होऊन त्याच्या निकालाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं आणि अटल बिहारी सरकारनंतर आलेल्या पंतप्रधान PV नरसिंहरावांच्या सरकारमधल्या HRD मिनिस्टर असणाऱ्या त्यावेळेचे अर्जुन सिंग यांच्याकडे याविषयीचा आपण पाठपुरावा केला आणि डाव्या कम्युनिस्ट पक्षांच्या पाठिंब्याने आलेल्या केंद्र सरकारमध्ये काँग्रेसच्या त्याविषयीचा निर्णय करण्यासाठीचा आग्रह धरला. कारण सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता की अशा स्वरूपाचे कुठलेही शैक्षणिक अभ्यासक्रम ठरवण्याचा आणि लागू करण्याचा किंवा रद्द करण्याचा हा अधिकार संबंधित तज्ज्ञ अभ्यासक आणि त्या समित्यांना आहे, यंत्रणांना आहे. त्यामुळे त्याचा त्यांनी पुनर्विचार करावा आणि म्हणून मागील केंद्र सरकारचा भाजप प्रणित केंद्र सरकारचा हा ज्योतिर्विज्ञान आणि वैदिक गणिताचा अभ्यासक्रमाचा निर्णय फिरवला जावा आणि त्याचा पुनर्विचार होण्यासाठी समिती नेमली जावी असा पाठपुरावा महाराष्ट्र अनिसच्या वतीने डॉक्टर दाभोळकर आम्ही त्यावेळेला केंद्र सरकारकडे डाव्या कम्युनिस्ट नेत्यांच्या पुढाकाराने केला होता. परंतु त्यामध्ये काही पुढे कृती घडू शकली नाही आणि म्हणून ती प्रक्रिया अपूर्ण आजही राहिलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज देशातल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सर्व केंद्रांमधून हा अभ्यासक्रम पदव्युत्तर MA स्वरूपाचा लागू करण्याची भूमिका घेतली गेली आहे. याचा आम्ही निषेध करतो, विरोध करतो. कारण ज्योतिष हे विज्ञान नाही. आकाशातल्या ग्रहगोल ताऱ्यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न झाले आणि अतिशय प्राचीन काळापासून आदिम काळापासून माणसाला त्याचं आकर्षण कुतूहल राहिलं त्याबद्दलच्या नोंदी त्यांनी घेतल्या आणि त्यातनं खगोलशास्त्र त्यानंतर पुढे गणित भूमिती भूगोल या स्वरूपाचे विषय स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित झाले. परंतु ज्योतिष हा काही शास्त्र म्हणून विकसित होऊ शकला नाही. म्हणून आम्ही असं म्हणतो की ज्योतिष हे शास्त्र नाही, ज्योतिष ही सांगणं ही कला आहे आणि माणसाला आपल्या वर्तमान आणि भविष्यातलं काय घडणार आहे याबद्दलचं भाकीत जाणून घेण्यामध्ये उत्सुकता असते आणि त्या उत्सुकतेपोटी कुतूहलापोटी अशा स्वरूपाचं ज्योतिष कलेच्या स्वरूपात सांगणाऱ्या लोकांचं फावतं आणि त्याचा धंदा आज मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. आणि त्याला जर शास्त्र म्हणून क्रमिक अभ्यासक्रमामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारांनी लागू केलं तर हे अतिशय लाजीरवाणी आणि भारतीय संविधानामध्ये असणाऱ्या भारतीय नागरिकत्वाचं कर्तव्य सांगितलेल्या वैज्ञानिक मनोभावाच्या निर्मितीच्या जबाबदारीशी विसंगत असं वर्तन आणि धोरण आहे. याचा आम्ही विरोध करणार आणि यासाठी एका बाजूला न्यायालयीन पातळीवर काय कारवाई होऊ शकते असा प्रयत्न केला जाईल. संविधानातल्या कर्तव्यांना हरताळ फासण्याचं काम सरकारच्या या धोरणामुळे होत आहे.
त्याचबरोबर समाजामध्ये देखील याबद्दल जनजागरण करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत. कारण ज्योतिष शास्त्र नाही ते थोतांड आहे, त्यात ग्रहगोल ताऱ्यांचा मानवी जीवनावर कुठलाही परिणाम होत नाही अशी सतत प्रबोधनाची भूमिका गेली 30 वर्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्य आणि देश पातळीवर राव. आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे जागतिक स्तरावर देखील सुमारे 25 वर्षापूर्वी द ह्युमॅनिस्ट मासिकाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर 1975 अंकामध्ये डॉक्टर एस चंद्रशेखर आणि इतर 18 नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञांनी मिळून ते जवळपास 186 प्रतितीय शास्त्रज्ञांच्या स्वाक्षरी असलेलं निवेदन जे बलज्योतिष शास्त्राच्या विरोधात शास्त्र नाही म्हणून त्याच्या विरोधात प्रसिद्ध केलं गेलं आहे. आज हे जगातलं महत्वाचं दस्तावेज मानलं जातो की ज्यामध्ये तारे आणि ग्रहगोल ज्याच्या संदर्भातल्या तथाकथित दाव्यांचा भाकितांचा पर्दाफाश या सगळ्या मान्यवर अभ्यासक तज्ज्ञ लोकांनी केलेला आहे. त्यामुळे खगोल विज्ञानाचा प्रचार प्रसार करणं, त्याबद्दल लोकांना जागरूक करणं आणि ग्रहगोल ताऱ्यांचा आपल्या मानवी जीवनावर कुठल्याही स्वरूपाचा परिणाम होत नाही हे सांगणं हे महत्वाचं आहे. कारण एका बाजूला आपण इस्रोसारख्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला मध्ये तरुणांनी यावं आणि संशोधन वृत्ती वाढण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जावा यासाठी प्रयत्न करतो आणि दुसऱ्या बाजूला ज्योतिषासारखे कालबाह्य झालेल्या गोष्टींचा देखील अभ्यासक्रमात समावेश करतो. ही विसंगती टाळली पाहिजे याबद्दलचं प्रबोधन आणि प्रचार आणि त्याबद्दल धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी न्यायालयीन पातळीवर कारवाई करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे केला जाणार आहे. त्यासाठी आपण विवेकाचा आवाज बुलंद करूया, भारतीय संविधानातल्या नागरिकत्वाच्या कर्तव्याची बूज ठेवूया आणि त्याला प्रत्यक्ष व्यक्तिगत सामूहिक जीवनामध्ये अवलंब करण्यासाठी कटिबद्ध होऊया. जय विज्ञान, जय मानवता.